महाराष्ट्र स्वराज्य पक्षाच्या वतीनं नाशिकचे माजी महापौर दशरथ पाटील यांना पहिला एबी फॉर्म देण्यात आला. दशरथ पाटील यांना नाशिक पश्चिम विधानसभा मधून महाराष्ट्र स्वराज्य पक्षाने उमेदवारी दिली आहे. पुण्यातील पक्ष कार्यालयात एबी फॉर्म देण्याअगोदर माजी महापौर दशरथ पाटील यांनी पक्षप्रमुख संभाजीराजे छत्रपती सरचिटणीस धनंजय जाधव यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश केला. यावेळी पाटील म्हणाले की कोल्हापूर आणि नाशिकचं जवळचं नातं आहे. स्वच्छ चारित्र्याचे नेतृत्व हे या पक्षाचं वैशिष्ट्य आहे. त्यामुळेच उत्तर महाराष्ट्रामधून महाराष्ट्र स्वराज्य पक्षाला बळ देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना संभाजीराजे छत्रपती म्हणाले की परिवर्तन महाशक्तीच्या वतीनं आज आम्ही 20 जागा जाहीर करत आहोत. महायुती आणि महाविकास आघाडीत त्यांचा वाद सुरू आहे, त्याकडे आमचं लक्ष नाही. आम्ही केवळ महाराष्ट्राला परिवर्तन महाशक्तीच्या माध्यमातून चांगला पर्याय कसा देता येईल आणि आमचे जास्तीत जास्त उमेदवार कसे निवडून येतील याकडे लक्ष केंद्रित करत आहोत. अनेक मोठे चेहरे आमच्या संपर्कात आहेत. आम्ही विस्थापितांनाही ताकद देणार आहोत. जरांगे पाटील, आमचं उद्दिष्ट एकच आहे. जरांगे पाटील यांना मी पूर्वीच सांगितलं होतं, ही तुम्ही निवडणूक लढवली पाहिजे, असेही संभाजीराजे छत्रपती म्हणाले.